हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा दुसरा दिवसही गाजण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान यावरून विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काल शेताच्या बांधावर गेले, मात्र मदत जाहीर न केल्याच्या मुद्द्यावरून विरोधक आंदोलन करण्याची शक्यता आहे. मात्र सर्वात मोठा राजकीय मुद्दा आज गाजणार आहे तो नवाब मलिक यांचा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अजित पवार यांना पत्र लिहून मलिकांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आणि त्यावरून आता अजित पवार नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. मात्र विरोधकही यावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहेत, तेव्हा आजही अधिवेशनामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांचा आखाडा पाहायला मिळेल. तर आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे, अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. मात्र अवकाळीमुळे झालेलं नुकसान आणि त्यावरून अजूनही मदत जाहीर झालेली नाहीये या संदर्भात विरोधक आक्रमक पवित्रा घेणार आहेत. तर आज आणखी एक महत्त्वाचा राजकीय मुद्दा, यावरून मोठी घमासान होऊ शकते. यामधून विरोधक आता कशाप्रकारे सत्ताधाऱ्यांना घेरतात ते बघावं लागणार आहे. मुद्दा आहे नवाब मलिक यांचा. लाल मातीतली कुस्ती म्हणजे See to me.